अमठी तालुक्यातील 22 गावांना पुराचा धोका आहे. नदीकाठावर बसलेल्या या 22 गावातील जवळपास 40,000 नागरिकांचा जीव दरवेळी पावसाळ्यात टांगणीला असतो. मागच्या 2 वर्षापूर्वी उद्भवलेल्या अतिवृष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजित पद्धतीने खबरदारी घेण्याच्या पूर्व उपाययोजना म्हणून कामठी तहसील कार्यालयाच्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल SDRF मार्फत प्रशिक्षण देऊन तालुक्याचा पूर्वनियंत्रण आराखडा तयार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली आहे. कामठी तालुक्यातील नागनदीच्या किनाऱ्यावर गारला, केम, शिवनी, झरप, महालगाव ही गावे असून कनान नदीच्या किनाऱ्यावर चिकना, भामेवाडा, आजनी, वारेगाव, बिडबिना, बिना, सोनेगाव राजा, उनगाव, नेरी, कामठी छावणी परिसरातील गोराबाजार, छोटी आजनी ही गावे आहेत. या गावांना पुराचा धोका आहे. त्याचप्रमाणे बागडोरा नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या कामठी शहरातील जुनी खलाशी लाईन, कामगार नगर यासह येरखेडा या 25,000 लोकसंख्येच्या गावाला पुराचा धोका आहे. यापैकी नेरी, सोनेगाव राजा, भामेवाडा, बिना या 4 गावांमध्ये पुराचा धोका मोठ्या प्रमाणात असते. मागील 2 वर्षांपूर्वी सततच्या मुसळधार पावसामुळे 29 ऑगस्ट रोजी कनान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराच्या पाण्याने 56 नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले तर 64 नागरिकांची घरे पडली. तसेच 225 हेक्टर जमिनीतील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर मध्य प्रदेशच्या चौराई जलाशयातून पाणी सोडल्याने नाईलाजाने पेंच व तुतलाडह येथील धरणातील पाणीसाठा वाढल्याने दारे उघडण्यात आली होती. तालुक्यातून वाहणाऱ्या कनान नदीला महापूर आल्याने त्यामुळे कनान नदीच्या काठावर राहणाऱ्या तालुक्यातील सोनेगाव राजा, आजनी, बिना, वारेगाव, नेरी, उनगाव, भामेवाडा, चिकना या 8 गावातील 442 परिवाराची घरची भांडी, कपडे, अन्नधान्य आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बिना संगम, वारेगाव, छोटी आजनी, गोराबाजार, आजनी, गादा, सोनेगाव राजा, उनगाव, भामेवाडा, चिकना या गावातील एकूण 1800 ते 2000 हेक्टर शेतातील शेतपीक वाहून गेले होते. घरांची पडझड होऊन असंख्य नागरिक बेघर होतात. नद्यांना पुराचे पाणी बहुधा रात्रीला चढत असते. नागरिक गाढ झोपेत असताना पुराचे पाणी गावांना वेढा घातल्यावर भयावह स्थिती निर्माण होते. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे शक्य होत नाही. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यावर्षी मात्र तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने काही ठोस उपाययोजना केलेली आहे. शिवाय पुराचा तडका बसण्याची शक्यता असणाऱ्या गावांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. कामठी तहसील कार्यालयाच्या तालुका शोध व बचाव पथकास ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपत्ती प्रतिसाद दल SDRF मार्फत 27 मे रोजी सोनेगाव राजा येथे कनान नदीवर प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पूर नियंत्रणासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आली अशी माहिती अक्षय पोयाम तहसीलदार कामठी यांनी दिली. नमस्कार, या ठिकाणी मी अक्षय पोयाम तहसीलदार कामठी म्हणून आपल्याशी बोलत आहो. कामठी तालुक्यामध्ये 77 गावांपैकी 22 गावांची जे नदीकाठी किंवा नाल्याकाठी बसलेली आहे. या 22 गावांपैकी साधारणतः 4 गावांची आहे महत्त्वाची. त्यामध्ये बिना, नेरी, भामेवाडा आणि सोनेगाव राजा या 4 गावांना विशेषतः पुराचा थोडासा धोका जास्त प्रमाणात जाणवतो. या तालुक्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा तयार केलेला आहे. या तालुका आराखड्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक ठिकाणी किती नाव मोठी आहे, पोहणारी किती आहे, किती समजा ज्या ठिकाणी नदी नाले आहे त्या ठिकाणी कुठं धोका होऊ शकतो असे फलक त्या हिशोबाने आपण तयार केलेले आहे. भविष्यामध्ये कुठंही जीवितहानी किंवा पशुहानी किंवा मग एखादी नुकसान होऊ नये याकरता आपण वेळोवेळी सगळ्या सूचना तयार केलेल्या आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि सचिव आणि इतर विभागाच्या लोकांसोबत आपण ती एक चेन तयार केली जेणेकरून कुठेही नुकसान झालं तर आपण तात्काळ आपण मदत करू शकतो आणि शक्यतो आपण असं कुठं नुकसान होणार नाही याची प्रतिबंधक उपाययोजना आपण या ठिकाणी केलेली आहे. शासनाने आपल्याला या ठिकाणी उपाययोजना म्हणून एक बोट उपलब्ध करून दिली आहे आणि सोबत काही जॅकेट्स उपलब्ध करून दिले जेणेकरून काही समजा अशी परिस्थिती उद्भवली तर आपण त्या प्रसंगी त्या ठिकाणी आपण त्या परिस्थितीला मात करू शकतो. आणि या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्वमस्त गावकरी जे आहे तालुक्यातली या सगळ्यांना एक निवेदन करू इच्छितो की येणाऱ्या पावसाळ्याच्या काळामध्ये सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. कोणीही त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात किंवा नदी नाल्यामध्ये उतरू नये पावसाळ्याच्या दरम्यान. आणि कोणताही असा ठिकाणी प्रसंग आढळला तत्काळ त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी सूचना देण्यात यावी. तलाठ्यामार्फत घ्या, कोतवालमार्फत घ्या, तहसीलदारमार्फत घ्या जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडायच्या अगोदर त्या ठिकाणी आम्ही प्रतिबंध करू शकतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना मी हे सोडतो की पावसाच्या हिशोबानं आपण सगळ्यांनी सतर्क राहा आणि आपल्यासोबत आपल्यासोबतच्या सहकार्या लोकांचा जीव धोक्यात घालून कुणाचाही वाईट होऊ नये अशा. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।